अरे समीर एवढं काय अर्जंट काम होतं रे की फोनवर न सांगता असं बाईकचं पेट्रोल जाळून एवढा लांब यायला सांगितलंस. मग एक तर आता भूक पण लागली आहे म्हणजे खाण्याचा खर्च होणार. हा ना यार. अरे पॉकेट मनी बंद झालंय परीक्षा संपल्यानंतर आमचा. माहित आहे याला काय जातं. गाईज 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 यार विचार मोठा करा म्हणजे इन्कम पण मोठं होईल. अरे काय तुम्ही पेट्रोल आणि पॉकेट मनी वगैरेचा विचार करताय. मी मंथली पेमेंटचा विचार करतो. जॉब करतोय का आपण. नाही रे. एक गुड न्यूज आहे. काय. आपल्या बँडला एका हॉटेलमध्ये परफॉर्म करायची ऑफर आली आहे. सुरुवातीला एका आठवड्यामध्ये दोन परफॉर्मन्सेस करायचे. पेमेंट डिसेंट आहे. नेगोशिएट मी केलं. वा वा मित्रा वा क्या बात आहे यार. ते म्हणजे अरे यार अशी दोन चार कॉन्ट्रॅक्ट मिळाली ना तरी सुट्टीतली कडकी सुटेल यार. सिरियसली पण त्या मी ती छान न्यूज सांगितली. पण हे वैदेही माणस अमित वर्ष आहेत कुठे त्यांना पण सांगूया ना. हा यार. हा नाही ते काय झालं मला माहित होतं की तुम्ही रिकाम तिकडे असाल ना तुम्ही याल नक्की हे खात्री होती म्हणून तुम्हाला फोन केला. चला त्यांना करतो आता बिझी होणार आहोत आपण. यस 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 ओके या. आपला लीड सिंगर कर कर लवकर कर. फोन उचलत नाहीये. मग वैदेला करून बघ ना. हा हा आपले दोन्ही सिंगर फोन नाही उचलत आहेत. अरे अमित त्याला बघ ट्राय कर. उचल. ते हा पण नाही. यार वर्षा तू तरी उचल बाबा. नाही. आय गेस आपले लव बर्ड्स कुठेतरी दडी मारून बसले प्रॉपर. हा एक्झॅक्टली. खूप दिवसांनी निवांतपणा मिळालाय. ठीक आहे असं. ठीक आहे चल हरकत नाही. उद्या वैदेचा बर्थडे असो सगळे येतील मग तेव्हा आपण बोलूया ना. काय एक्झॅक्टली काय. अरे हा यार पार्टीची सगळी अरेंजमेंट झाली आहे ना. हा व्यवस्थित. ऍब्सोल्युटली चिल ब्रो. अरे मस्त बर्थडे मग त्याच्यानंतर तेच ना.